अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर वाकडीसह परिसरातील अंगणवाड्या तसेच जिल्हा परिषद शाळेच्या इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून विद्यार्थी शिक्षकांसह पालक देखील त्रस्त झाले आहेत। शाळेची अशी दुरवस्था पाहता आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे तरी कसे असा प्रश्न आता पालक वर्गाला भेडसावत आहे। पावसामुळे गळती लागून वर्गात पाणी साचल्यामुळे सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांना बहुधा एकाच वर्गात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे। खरं तर 2 वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समितीचे नवीन इमारत बांधकामचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून असताना सुद्धा प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असून वाकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेचा तर निधी मंजूर झालेला असतानाही ह्या शाळेच्या बांधकामास अद्यापपर्यंत सुरुवात देखील झालेली नसल्यामुळे पालक वर्गात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे। पाऊस सुरू आहे। आपण आहोत जामनेर तालुक्यातील वाकडी या गावामध्ये आणि आपण अंगणवाड्यांचा किंवा मराठी शाळांचा लेखाजोखा करतोय। येत्या पावसाळ्यामध्ये ह्या शाळा कशा गळतात त्याचं गळतीचं आपण प्रत्यक्ष चित्रण बघतोय, त्याचं दर्शन घेतोय। आपल्यासोबत आहे अंगणवाडीच्या सेविका मदतनीस, त्यांना आपण विचारणार आहोत तर त्या कोणकोणत्या समस्येला तोंड देत आहेत। मला सांगा, ही जी अंगणवाडी आपली गळती आहे याच्याबद्दल आपण प्रशासनाकडे आतापर्यंत किती वेळा अर्ज केला, विनंती केली, त्यांनी काय केलं? त्याच्यावर येच नाही करत, काही हेच नाही, पत्रावर काही टाकायचं तेच नाही, नेहमी असंच पाणी राहतं अंगणवाडीत। मुलं असे पाण्यात उभं करून दाखवले आहे, किती वेळा फोटो टाकले पण काहीच नाही, नेहमी असं माल भिजतो सगळा, तुमच्या पाणी पाणी राहतं इथं नेहमी, पोरांना बसायला जागा राहत नाही, काही नेहमीच समस्या तोंड द्यावं लागतं पाण्याची, 4 महिने असाच त्रास राहतो। नेहमीच्या समस्या तोंड द्यावं लागतं, किंवा वर्षातली 4 महिने मुलांना पाण्यात बसावं लागतं, अक्षरशः आपण बघतोय त्यांनी पाणी गोळा केलेलं हातांनी। आणि शिक्षणाच्या अशा क्षेत्राच्या ठिकाणी जर पाणी असेल, मुलांना दुविधा असेल, गावातली ग्रामपंचायत प्रशासन किंवा प्रशासन याकडे लक्ष दिलं पाहिजे असं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मत आहे। आणि प्रशासनाच्याकडे कानाडोळा करता येणाऱ्या काही काळासाठी मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे। प्राथमिक शाळा वाकडी, या वाकडीच्या शाळा ही गळती होते आणि त्या संदर्भात प्रशासनाकडे शाळा व्यवस्थापन शिक्षक यांनी केलेले प्रयत्न यापुढे पडतात। आपण नेमकं शाळेची दुरवस्था कशी आहे आपण शिक्षकांना जाणून घेणार, नेमकं काय काय समस्या तुमच्या या पावसाळ्यामध्ये शाळेला भेडसावतात? ही शाळा पावसाळ्यात गळत असते, तुम्ही इकडे बघू शकता स्लॅब सतत कोसळत असतो आणि पाणी साचतंय इथे, या वरंड्यात पुढे पाणी साचून जातं, आत क्लासेसमध्ये पण पाणी। त्यानंतर विद्यार्थी संख्या आहेत आणि इथं विद्यार्थ्यांना कोणकोणता त्रास होतो, विद्यार्थी पालक शाळेत पाठवतात का? पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहे शिक्षणासाठी, तर पालक शाळेत पाठवतात, त्यांना शिक्षण भेटतो। आपल्या शाळेची स्वतःची वेबसाईट आहे, स्वतःची ॲप्लिकेशन आहे, डिजिटल मटेरियल्स अवेलेबल आहे। हा मटेरियल सगळा अवेलेबल असून थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आम्हाला होत आहे, याबाबत शासनाकडे प्रस्ताव वगैरे दिलेला आहे। किती कालावधी भेटला आपल्या प्रस्तावासाठी आणि शासनाचा आतापर्यंत तुम्हाला कोणता प्रतिसाद मिळाला आहे की ज्या पद्धतीवर तुम्हाला शासनाची लवकर मदत मिळेल असं वाटतं विद्यार्थ्यांसाठी? आम्ही तर सतत प्रयत्नात आहो, प्रयत्नशील आहो आणि प्रयत्न करत आहोत यासाठी, बघू आता पाठपुरावा चालू आहे पण त्याच्यावर काही काम झालं नाही। मागे एका ठेकेदाराने काम घेतला होता, तो नकार दिला आहे, त्याचे कारण काय आहे ते आतापर्यंत समजले नाही।
शाळेची दुरुस्ता पाहता शाळेचा शिक्षक समिती पालक किंवा व्यवस्थापन समितीने वारंवार अर्ज केलेले आहेत आणि आपण पाहतो की मागील ऑगस्ट महिन्यापासून प्रश्न मंजूर झालेला आहे, मात्र ठेकेदाराचं तुटपंजी रक्कम असल्यामुळे काम करण्यात तयार होत नाही। त्या संदर्भात ज्या समितीने पाठपुरा केला त्या समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, मला सांगा आपण जो पाठपुरा केला आतापर्यंत समितीने शिक्षकांच्या माध्यमातून प्रशासनाकडे, तर तुम्हाला कसा रीतीचा प्रस्ताव प्रतिसाद आला आहे आणि शासनाकडे तुमची मागणी ती मंजूर झाली आहे आणि त्याचं काय शासन काय करत आहे? शासनाचं काम जे होतं ते शासनाला अजून काही केलं नाही, कारण की शाळा कमीत कमी 5-7-8 वर्ष झाले, तर या अवस्थेतच पूर्ण सिलॅब करतो आहे आणि मुलं आठी काय बसता नाही शाळेतले, ते दुसऱ्याच्या वर्गात बसवडा पडतो पावसाळ्यामध्ये आणि 4-5 प्रस्ताव टाकून दिले तरी शासनानं काही अजून काही ऐकलं नाही आणि कानावर काही गोष्टी घेईल नाही। तुमच्या शाळेमध्ये शिक्षकांची पण वानवा आहे, स्लॅब पडतो आहे, दगड पडत आहेत, आता मी नुकतंच चित्रण केलं, तर जीवितांची हमी कोण घेईल, हे कोण घेईन आता हेच प्रश्न मग मी मागे सरांनी बोललो होतो का सर मुलं आमचे हे शाळेमध्ये बसता हे शासनानं जर कधी नाही ऐकलं तर एकूण कधी तर काय करणार आहे, भरपाई काय करणार आहे, तर हे शासनाकडून माझी अपेक्षा आहे तर त्यांना आमची बोलतो शाळा चांगली करून द्यायला पाहिजे, कारण की शाळा गळते आणि मुलांच्या अंगावर जर स्लॅब पडून गेला तर काय करणार आहे। मार्च महिन्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टदार आले मागच्या टायमाने त्यांना काहीतरी ते पाऊस सण मग ते चालले गेले आणि ते म्हणत होते का बा आम्ही काय करणार नाही आणि ते वेळेवर न आलते, वेळेवर म्हणजे एकदम घाई गडबडमध्ये आलते, त्यांना ते म्हणत होते का बा हे पुरुषार्थ असं आहे याचं आहे या महिन्यातलं या वर्षाचं आहे, त्या हिशोबाने त्यांना ते हातच लावणार नाही, त्यांना आपले ते फावडे टक्कम सर्व आठून चालले गेले, ते घेऊन आले ते पण ते चालले गेले। या संदर्भात वरिष्ठांना तुमच्या शाळे व्यवस्थापन कळवलं का ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्याचं पत्र शासनाला माहिती दिले? पत्र दिले शासनाकडे सर्व देऊन टाकले का बा हे आले ते परत चालले गेले सर्व सांगून दिले तरी मी काही गोष्ट ऐकली नाही। शाळेच्या शाळेत दुरुस्त पाहता ही या गावातील उर्दू प्राथमिक शाळा 1-5 वर्ग आणि 58 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात, ज्ञानाचं काम ज्ञान घेण्याचं काम करतात, मात्र शाळेची इमारती दुरुस्त पाहताच प्रशासन याच्याकडे कानाडोळा केल्याचं लक्षात येतं आणि ज्या प्रस्तावित रकमेमध्ये ठेकेदार काम करायला पाहिजे ठेकेदार नकार देतो आणि कालांतरानं ही परिस्थिती अशी 8 वर्षापासून आहे त्या जशीच्या स्थितीत आहेत, प्रशासनाकडे जर कानाडोळा जर केला तर याला निश्चितच विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी इथं मोठी हानी होऊ शकते, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ही दुरुस्ती करावी असं शिक्षक शालेय विद्यार्थ्यांकडून असं प्रशासनाला मागणी केली जाते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडेबुद्रुक एकूण पटसंख्या 165 असलेली शाळा आहे, मात्र या शाळेला पावसामुळे गळती लागलेली आहे, आपण बघत असाल या शाळेला अक्षरशः पाण्याचे झारा लागत आहेत आणि ह्या वर्ग हा पूर्ण खाली केलेला आहे आणि दुसऱ्या वर्गामध्ये एकत्र कोंबून असे विद्यार्थी बसतात, शिक्षणाचं जे काम आहे ते मात्र करता येत नाही, विद्यार्थ्यांचा मनस्ताप नक्कीच होतो आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे, ग्रामपंचायत असेल किंवा शालेय व्यवस्थापन समिती असेल त्यांची अध्यक्षाची आणि प्रशासनाने याच्याकडे जर लक्ष दिलं तर ही शाळा दुरुस्त केली तर कदाचित ज्या विद्यार्थ्यांना वर्गात बसता येईल, एवढी सुसज्ज अशी इमारत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना मात्र पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्यामुळे ह्या वर्गात बसता येत नाही आणि एक प्रकारे विद्यार्थ्यांना दुरुस्त होत आहे। या संदर्भामध्ये प्रशासनाकडे वारंवार अर्ज आणि तक्रारी करूनसुद्धा प्रशासन जागा होत नाही, तालुक्यातल्या ह्या अशा शाळा गळतीमुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास आता मना करतील, कदाचित
त्यांच्या जीवताला धोका असल्यामुळे पाल्य या शाळेमध्ये येऊ शकणार नाही आणि पर्याने सरकारी शाळेवरचे शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळेकडे वळतील आणि पर्याने या शासनाच्या अशा शाळा बंद होण्याच्या मार्गावर ज्या शाळेमध्ये शिक्षक ज्ञानदानाचं काम करत आहेत त्यांना नेमकी कोणती समस्या आहे ते आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिक्षिका मॅडम. नेमकं ह्या पाण्याच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसतात आणि पाणी पडत आहे आणि या संदर्भात आपण प्रशासनाकडे आतापर्यंत याची मागणी केली. आम्ही आतापर्यंत दोन वर्ष झाले प्रशासनाला संबंधित इमारती दुरुस्तीचं काम दिलेलं आहे. अच्छा. तरी अजून प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही. तरी पावसाळ्यामध्ये या बिल्डिंगमध्ये पाणी पडतं आणि आमच्या मुलांना आम्हाला इतरस्त वर्गात हलवावं लागतं आणि ही बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे आमचा थोडासा जीव वापरतो. कारण लोकांचे लहान अज्ञान पालक आमच्याच वर्षाची शाळेत आलेले असतात. त्यांच्यावर प्रशासनाने ताबडतोब आमच्या समस्या निराकरण करावं हीच अपेक्षा. म्हणजेच शाळेमध्ये पाण्याची गळती होते, इमारती अक्षाच्या धारा लागतात आणि विद्यार्थ्यांना जर काही धोका निर्माण झाला तरी जबाबदारी घेणार तरी कोण असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.